9 वर्ष बालकाला बिबट्यांनी केले लक्ष्य, बिबट्याच्या हल्ल्यात 9 वर्षीय बालक ठार. तेजेवाडी तालुका जुन्नर येथील वीटभट्टी व्यावसायिक राजेंद्र शिंदे यांच्या वीटभट्टीवर काम करणाऱ्या कामगाराच्या नातवावर पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात रुपेश तानाजी जाधव वय वर्ष 9 राहणार म्हैसगाव हा 2 दिवसापूर्वी आपले आजोबा वीटभट्टीवरती काम करतात त्यांच्याकडे तेजेवाडी येथे आला होता. या घटनेची माहिती मिळताच विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील दादा शेरकर हे तातडीने घटनास्थळी जाऊन प्रशासकीय यंत्रणा हलवली. यावेळी वनाधिकारी पोलीस व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, शिवनेरी संवाद, तेजेवाडी, जुन्नर. कोणाला भेटायचं त्यांचा फोन नाही आई वडील आले चालेल मी आहे आई वडील आणि आजी आजोबा बड्डी होती कामाला विषय काय झाला ते तुमच्या सुट्टी सुट्टी चालेल सर चालेल सर विषय हो सर ते जाऊ दे पाहिजे ना पोलीस स्टेशनला गेलो तोपर्यंत त्याची बॉडी हॉस्पिटलला जाईल तिथे इन्क्वेस्ट चालू करेल खबर तिकडं ऑनलाईन नोंदवली की इन्क्वेस्ट पूर्ण झाला की तो डॉक्टरांच्या ताब्यात देऊ ते पंचनामा करून पी एम रिपोर्ट घेतील आपल्याला. बरोबर आजोबा बोलून त्याची गोष्ट आता कसं आता येईल तर तिने खाल्लं नाही सगळ्यात महत्त्वाचं तर आम्हाला 3 वर्ष आता तिने फुलपणी गिरली घेतली अजून पण तिने द्यावं तर आपल्या गिरणीच्या खालच्या भागात जास्त बोलून घेतो त्या स्पॉटला आपण जसं आपण शोधून सेम द्यायला तसं सेम द्यायला हे करू आणि मग तुला सॅम्पल घेतलं नाही ते त्यांनी फक्त ओढून खाल्ला यांचा फोन होता ना तेव्हा बसून सगळे सर्च करत होते आणि मग बाकीचं त्याला टाइम त्याच्यामुळे आणि हे माणसं आसपास असतं मग त्यांनी इकडे तिकडे आम्हाला आवाज दाखवा देत राहिला ओढून नेले ना अर्धा तासाने परत आलो होतो तू आलो आमच्या परत आला तिथं त्या पोरांना म्हटलं आता काट्यान ते घ्या परत खालून वर नाही आला ना तर उसतच नाही माणसांची मुवमेंट असते मग त्याने लगेच आवाज चालू टाइम नाही भेटला त्याला 15-20 मिनिटं आत जर टाइम भेटला तरी नक्की खाल्लं असतं काही आता पळायला ना तिथून जागा सोडून सगळी इंजुरी डोक्याला लागते ना डोक्याला ओढत नाही ना फक्त आता पहाटे आम्ही त्या सरीने पण गेलो होतो पण तसे टाकू दिसत नाही त्या टायमिंगला अंधार असले काय पळत आणि पाऊस असलं गवताचं तिकडं आवड झालं आमच्या